नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये तर या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाची क्लर्कपदासाठी शॉर्टलिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर जे जे उमेदवार या ठिकाणी शॉर्टलिस्टमध्ये सामील झालेले किंवा सहभागी झाले आहेत ज्यांचे कोणाचे नाव आले आहेत त्यांना खालील डॉक्युमेंट ते बी सेल्फ आटेस्टेड म्हणजे स्वतः आटेस्टेड केलेले डॉक्युमेंट फक्त आणि फक्त स्पीड पोस्टाने स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत आणि ते देखील बावीस एप्रिल दोन हजार बावीसच्या आत पोहोचतील या हिशोबानं हे डॉक्युमेंट पाठवायचे आहेत तर या ठिकाणी डॉक्युमेंट पाठवताना आपण जो काही लिफाफा पाठवणार आहे त्या लिफाफामध्ये आपले कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट पाठवणार आहेत त्या डॉक्युमेंटवर हा पत्ता लिहायचा आहे द रजिस्ट्रार पर्सनल हायकोर्ट ॲपिलिएट साईट फिफ्थ फ्लोर न्यू मंत्रालय बिल्डिंग जी टी हॉस्पिटल प्रेमायसेस लोकमान्य टिळक मार्ग मुंबई चार डबल शून्य डबल शून्य एक हा पत्ता व्यवस्थित टाकायचा आहे जो काही हा पत्ता आहे तो टूमध्ये म्हणजे आपण ज्यां ज्यांना पाठवत आहोत त्यांना टूमध्ये टाकायचा असतो आणि मध्ये आपला नाव आणि आपला पत्ता पाठवायचा हो असतो तर सर्व डॉक्युमेंट आपल्याला सेल पा पाठवायचे हो आहेत म्हणजे स्वतःची सिग्नेचर किंवा म्हणजेच सही असलेले डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे हो आहेत तर या ठिकाणी बावीस तारखेच्या नंतर जे काय तुमचे डॉक्युमेंट पोचतील ते लक्षात घेतले जाणार नाहीत आणि तुम्ही सलेक्शन प्रोसेसमधून बाहेर होसाल हे लक्षात ठेवा आणि त्या भेताना तुमचे डॉक्युमेंट्स पाठवा जे जे उमेदवार शॉर्टलिस्टेड असतील त्यांनी तर या ठिकाणी पहिलं बघा पहिला डॉक्युमेंट किंवा कागदपत्र प्रिंट आउट ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपण जो काही फॉर्म भरलेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर सहित असला पाहिजे आता काही उमेदवाराकडं फॉर्म फॉर्मची प्रिंट नाही आहे तर त्यांनी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला मा कळवा की माझ्याकडे अॅप्लिकेशन फॉर्मची प्रिंट नाही आहे तर कसं करायचं मी त्यांना पर्सनली रिप्लाय देऊन सांगेल किंवा व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता त्याचबरोबर दुसरा मुद्दा बघा लक्षात घ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून चाळीस प्रश्नपत्रिका आणि एकशे अठ्ठावीस पॅसेज एकशे अठ्ठावीस पॅसेज आपण फक्त शंभर रुपयात उपलब्ध दे करून देत आहोत फक्त शंभर रुपयात तर ज्यांना कोणाला हे चाळीस प्रश्नपत्रिका आणि एकशे अठ्ठावीस पॅसेज हवे आहेत त्यांनी एक नंबर घ्या आणि त्या नंबरला फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा तर नंबर घ्या शहात्तर सहासष्ट एक्क्याऐंशी चौदा शहात्तर ह्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही फक्त मॅसेज करायचा आहे तिथून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला कसं जॉईन व्हायचं पेमेंट कसं करायचं आणि ह्या प्रश्नपत्रिका कसे मिळवायच्या हे सर्व माहिती तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवर मिळेल ज्यांना कोणाला हवे आहेत त्यांनी कृपया फक्त मेसेज करा तिथून तुम्हाला हे मिळून जातील आणि जे जे उमेदवार शॉर्टलिस्टेड झाले आहेत त्यांनी कृपया ह्या स टेस्ट सिरीजमध्ये जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठलाही अडथळा येणार नाही आता बघूया आपण दुसरं डॉक्युमेंट किंवा दुसरं मुद्दा बघूया सर्टिफिकेट ऑफ मार्क सर्टिफिकेट्स अँड मार्कशीट ऑफ एस एस सी एच एस सी म्हणजेच दहावी आणि बारावीचे सनद आणि मार्कशीट हे दोन्ही पाठवायचे आहेत त्यानंतर तिसरं बघा या ठिकाणी द फायनल इयर मार्कशीट अँड सर्टिफिकेट ऑफ ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच तुमची पदवी जे काय बी कॉम असल बी एस सी असेल बी ए असेल तुमची कुठलीही डिग्री असेल जे की तुम्ही फॉर्ममध्ये मेन्शन केलेली आहे तर त्या डिग्रीचे फायनल इयरचे मार्कशीट म्हणजेच गुणपत्रक आणि डिग्रीचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे सेल्फ अटेस्टेड त्यानंतर चौथ्या मुद्द्यामध्ये डॉक्युमेंट सांगले आहेत बघा मार्कशीट अँड सर्टिफिकेट ऑफ ऑल सेमिस्टर ऑफ बी एस एल बी एल एस ऑफ फाईव्ह इयर्स एल एल बी कोर्स ऑब्लिक एल एल एम इफ एनी म्हणजेच तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे काही ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सोडून बाकीचे जे काही डिप्लोमा वगैरे ॲड केला असेल ते या ठिकाणी तुम्हाला ते पूर्ण वर्षाचे ऑल सेमिस्टरचे म्हणजे पूर्ण वर्षाचे डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत त्यानंतर पाचवा मुद्दा बघा टायपिंगचं सर्टिफिकेट टायपिंग जे जे तुम्ही फॉर्ममध्ये टायपिंग सर्टिफिकेट संबंध संदर्भात मेन्शन केलेलं असेल फॉर्ममध्ये ते ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला टायपिंग संदर्भात जे पाठवायचे आहेत त्यानंतर बघा सहाव्या मुद्द्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला एम ए सी आय टी किंवा कॉम्प्युटरशी संबंधित जो काही तुम्ही डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट फॉर्ममध्ये मेन्शन केलेलं आहे तर या ठिकाणी ते सुद्धा तुम्हाला पाठवायचं आहे त्यानंतर बघा सातव्या मुद्द्यामध्ये इन केस ऑफ चेंज नेम म्हणजेच नावामध्ये काही बदल असेल नावामध्ये काही बदल असेल तर त्या संदर्भात जे काही सर्टिफिकेट आहे गॅजिटेट म्हणजेच राजपत्रित अधिकाऱ्याकडून अधिकृत केलेलं सर्टिफिकेट आणि त्या संदर्भात एनी ऑदर रिलेटेड डॉक्युमेंट इन सपोर्टेड दिअर दिअर ऑफ म्हणजेच अशा प्रकारे तुम्हाला हे सात प्रकारचे कागदपत्र तुम्हाला बाय पोस्ट बाय स्पीड पोस्टाने वाटलावाय पाठवायचे आहेत आणि त्याचबरोबर हे डॉक्युमेंट बावीस एप्रिलच्या आत बावीस एप्रिलच्या आत पोहोचतील या हिशेबाने पाठवायचे आहेत जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि त्याचबरोबर जे कोणी नवीन विद्यार्थी आहेत ज्यांचं कोणा शॉर्टलिस्टमध्ये नाव सहभागी झालेलं आहे त्यांनी मला फक्त व्हॉट्सअपला मॅसेज करायचा आहे त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेण्यात येईल आणि त्याचबरोबर आणि त्यांना चाळीस प्रश्नपत्रिका आणि एकशे अठ्ठावीस पॅसेज उपलब्ध करून देण्यात येतील धन्यवाद भरती प्रक्रियेसंदर्भात कुठलीही अडचण असेल तर फक्त व्हॉट्सअपला मॅसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद